नगर पंचायतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनावरनं दुसऱ्यांदा राजकीय तूतुमेमे सुरू झाली आहे, त्यामुळे सध्या नेवासेकरांची उद्घाटन कार्यक्रमांनी चांगलीच करमणूक होतीये. नगर पंचायतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनावरनं दुसऱ्यांदा राजकीय कलगीतुरा रंगलेला मंगळवारी पाहायला मिळाला आहे. मागील आठवड्यामध्ये मुनिराज यात्रा निमित्तानं एकाच रस्त्याचे दोन वेळेस भूमिपूजन झालंय. एका टोकाला क्रांतिकारी तर दुसऱ्या टोकाला भाजपनं भूमिपूजन केलंय. नेवासेकरांसाठी हा एक करमणुकीचा विषय झाला होता. मंगळवारी सकाळी 9 वाजता शहरातील प्रभाग क्रमांक 11, 12, 13 आणि 16 या ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ बाजारतळ डॉक्टर हेगडेवार चौक नाईकवाडा गल्ली इथे करण्यात आला. यावेळी क्रांतिकारी पक्षाचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील तसेच क्रांतिकारी नगरसेवक स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान आणि भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी उपनगराध्यक्ष पाटील आणि संजय सुखदान यांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले. गटनेते लक्ष्मणराव जगताप, रामनाथ गरुटे, रमेश पंडुरे, कारभारी वाखुरे, नरसू लष्करे, रमेश सुत्तर, विकास डहाळे, विष्णुपंत पोद्दार, प्रकाश डहाळे, चंद्रकांत लवांडे, डॉक्टर करण घुले, बाळासाहेब पारखे, डॉक्टर राहुल चव्हाण यांच्यासह क्रांतिकारी तसेच भाजपचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आमदार मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरामधील खळवाडी प्रभाग क्रमांक 2 मधील ख्रिश्चन स्मशानभूमी तसेच हिंदू स्मशानभूमी इथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभागाच्या नगरसेविका शालिनी सुखदान यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रथमच ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये महिलांच्या हस्ते तर हिंदू स्मशानभूमीमध्ये मुस्लिम बांधवांच्या हस्ते कामांचा शुभारंभ झालाय. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान, नगराध्यक्षा संगीता बर्डे, नगरसेविका शालिनी सुखदान, सीमा मापारी, गटनेते सचिन नागपुरे, अल्ताफ पठाण, सचिन वडागळे, दिनेश व्यवहारे, रणजित सोनवणे, सुनील वाघ, राजेंद्र मापारी, राजेंद्र मुथ्था, सतीश गायके, डॉक्टर सचिन सांगळे, भारत डोकडे, विजय कावरे, प्रकाश गुजराती, अमृत फिरोदिया, राहुल पवार, दत्तात्रय बर्डे, निरंजन डहाळे, बाळासाहेब पोटफोडे, रमेश शिंदे, सचिन गव्हाणे यांच्यासह प्रभागामधील नागरिक उपस्थित होते. फक्त आमची भूमिका जशी स्थापनेपासून आहे सहकार्याची, राजकारण करायचे, नेवाशाच्या विकासासाठी आता पक्षाचं नाव काढलं म्हणून मी स्पष्ट बोलतो. क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने नेवाशाच्या विकासात कुठल्याही प्रकारचं ह्याच्या मागेही राजकारण झालं नाही आणि इथून पुढेही राजकारण होणार नाही. फक्त मी एवढं सुचवू इच्छितो की जे काही केलं जातं काही गरज नाही ना. गावाचा कार्यक्रम आहे, गावाची नगरपंचायत आहे, राज्य शासनाने गावाच्या विकासासाठी निधी दिलेला आहे, तो निधी सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन होऊन हे होऊ द्या ना. ह्याच्यात काय श्रेय, आम्ही श्रेय घेत नाही, कुणी श्रेय घ्यायचं काही कारण नाही ना. राहिला प्रश्न, एक मिनिट, मी तू बोलत होतो, सामान्य माणसं तू बोलत होता, मी बोलत उपस्थितीत, माझं बोलणं झालं, तू बोल, माझं बोलणं झालं, मुद्दा येत नाही. तर बरं, राहिला प्रश्न, राहिला प्रश्न, राहिला प्रश्न, ठराव जे ठराव आतापर्यंत एकमताने झालेत त्याची लवकरच, माझं बोलणं झालं, कशामुळे ते ठराव एकमताने झाले त्याचे कारण काय असताना मी बोलतो. 2 दिवसात मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याची पोल खोल करण आणि सगळ्यांचं पितळ उघड केल्याशिवाय मी 2 दिवसामध्ये राहणार नाही. सर्वांनी एकमताने ठराव कसे केले, ह्या सर्व गोष्टी निधी आलेला आहे आणि त्याच्यात काय मंगल राहिला प्रश्न, हे मी लवकरच उघड करेन. ठराव येणार निधी, लोकप्रतिनिधी कुणी असू त्याचं काम असतं गावाच्या विकासासाठी हा निधी आणलाच पाहिजे आणि तो जर निधी आणला तर आम्ही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत करू, त्यांना धन्यवाद देऊ. त्या राजकारण आता हेच असे जर विषय होणार असेल तर कोण राजकारण करतं काय करतं हे जनतेच्या लक्षात लवकर म्हणजे येणारच आहे. आणि पोल खोलीचे काय अहो, आम्ही सरळ सरळ अगदी स्पष्ट ह्याच्यात प्रत्येक मीटिंगमध्ये पूर्ण सहकार्याची भावना ठेवून एकमुखी सगळे निर्णय घेतलेले, ह्याच्यात पोल खोलन ह्याचा विषय येतो कुठं. नेवासा नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12 मधील शौचालयच्या उद्घाटनासाठी, शौचालयाच्या भूमिपूजनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी प्रथमतः प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 12च्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो. आणि त्याचबरोबर मी आता मागाशीही बोललो, जर आम्हाला राजकारण करायचं असतं तर नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून तर आजपर्यंत
जेवढे काही नगरपंचायतीचे ठराव झालेले आहेत ते ठराव एकमुखी झालेले आहेत. मग राजकारण कोणाला करायचं आणि काय करायचं, प्रभाग क्रमांक एक मधील उद्घाटनाच्या वेळेस मग आम्ही अशा पद्धतीने सहकार्याच्या भावनेतून वागत असताना सुद्धा मग अशा पद्धतीने एकतर्फी उद्घाटन भूमिपूजन करण्याचा घाट घालण्याचं काय कारण होतं? मग हे कशासाठी? आम्ही भूमिपूजन जरी केलं, आम्ही साधी पोस्ट टाकली नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यात आतिषबाजी केलेली नाही आहे. संबंधित प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, संबंधित प्रभागातील नागरिकांच्या हस्ते अगदी साध्या पद्धतीने भूमिपूजनाचा कार्यक्रम करू राहिलो. आम्ही ह्याच्यात कुठलंही राजकारण करत नाही, काय नाही. आम्हाला बोलवलं आणि नेहमीप्रमाणे बोलवायचं, करायचं एक आणि दाखवायचं एक, आणि बाजूला ठेवण्याचं जर असं काही आमच्या निदर्शनात आले त्या गोष्टी होऊ नये, कुठं याला राजकारणाचं वळण लागू नये. पंचायत ज्यावेळेस अस्तित्वात आली, नेमकंच लागू झाले, तर हा निधी नेवासा नगरपंचायतचं इलेक्शन व्हायच्या अगोदर तो डिवायडर झालेला होता. म्हणजे त्यावेळेस काय बाळासाहेबांना अशी काय कल्पना नव्हती की कोणत्या प्रभागामध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल किंवा काँग्रेसचं येईल. त्यांनी कोणतीही पक्षपाती भूमिका न घेता तो निधी डिवाईड करून ते काम त्यांना, त्यामुळं ते श्रेय मी जाहीरपणे नमूद करतो की ते श्रेय आहे ते बाळासाहेबांचं आहे. बाळासाहेब मुरकडेंनी काही ठिकाणी इतरही आम्ही आज एकत्रितपणे जी भूमिका घेऊनही इतर ठिकाणी उद्घाटनं झालेली आहेत, त्या उद्घाटनाला आम्ही काँग्रेसचे काही काँग्रेसचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक आम्हाला न बोलवतानाही आम्ही त्या उपस्थित होतो. मग आमचा एकच हेतू निर्मळ होता की याच्यामध्ये गावाचं राजकारण कुठे न येता एकत्रीकरण होऊन गावाचा विकास होणं ह्या गरजेचं होतं. परंतु काही लोकांनी त्यांनी मागच्या वेळेस आरोप केला होता की विश्वासात न घेता उद्घाटन केलं जातं, परंतु तो मुद्दा मीही मांडला होता की स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता उद्घाटन केलं जातं. परंतु ती जी चूक झालेली होती ती दुरुस्त करून स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेऊन बाळासाहेब मुरकुट्याचे यांनी, शिवसैनिकांनी आणि इतर नगरसेवकांनी भाजपाच्या सगळ्यांनी मिळून एकत्रित कार्यक्रम करण्याचं ठरवलं होतं. त्याच्यानंतर क्रांतिकारीच्या नगरसेवकांनाही काल आम्ही विश्वासात घेतलं होतं, मी स्वतः त्यांना सांगितलं होतं. त्यानंतरच आम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकले, त्यांनी सूचित केल्यानंतर काही हरकत नाही म्हटल्यानंतरच आम्ही ते व्हॉट्सअपला एकत्रित मेसेज टाकले. त्याच्यानंतर रिक्षा पण फिरवली, परंतु अचानक रात्री काल काय बिघडलं हे काही सांगता यायचं नाही. आणि त्यांनी अचानक इतर प्रभागामधले त्यांच्या वतीनं कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि उद्घाटन करण्याचं ठरवलं. आम्हाला न बोलवताही आम्ही त्या प्रभागामध्ये उद्घाटनासाठी गेलो. परंतु आमची त्यांना एक कळकळीची विनंती आणि सर्व नेवासकरांना, सगळ्या नेवासातील नगरसेवकांना विनंती करतो की गटातटाचं राजकारण सोडून निदान शहराच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे यायला पाहिजे आणि चांगल्या कामाला त्या पाठोपाठ राहायला पाहिजे. म्हणजे मी आज बाळासाहेबांची स्तुती करतो, ह्याचं मी काय बाळासाहेबांचा पक्षाचं नाही किंवा काय नाही, परंतु जे तत्वाला माणसांनी धरून असायला पाहिजे, जे तत्व खरे आहे ते तत्वाला चाललं पाहिजे. हा निधी आणण्यामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुट्यांचा याचा मोठा हात होता, त्याचं श्रेय मी त्यांना देतो. त्यानिमित्त मी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम ठेवला असं मी जाहीर करतो. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे नगररचना खातं आहे, मी त्यांचे विशेष आभार मी निमित्ताने व्यक्त करेल. राज्यमंत्री रणजितदादा पाटील यांचेही आभार व्यक्त करेल की त्यांनी आपल्याला तो निधी एवढ्या विश्वासाने दिला, नगरपंचायत अस्तित्वात आली आणि लगेच दिला. आता देखील ह्या वर्षीच्या बजेटमध्ये आपल्याला आणखी निधी आपल्याला आपण मागणी केलेली आहे. ती कशासाठी केलेली आहे की आज आपल्याला तो जो काय 8 कोटी मिळाला होता त्यातनं आपले कामं पूर्ण होत नाही, आपल्याला आणखी निधी लागणार आहे. आपल्या गटारी आहेत, आपले रस्ते आहेत, या व्यतिरिक्त स्ट्रीट लाईट आहेत, या व्यतिरिक्त आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आहे, या व्यतिरिक्त आपल्याला पाण्याची योजना करायची आहे, या व्यतिरिक्त आपल्याला आरोग्यासाठी दवाखाना पाहिजे, एक गार्डन या निमित्ताने पाहिजे, एक सभागृह या निमित्ताने पाहिजे, किंवा स्वच्छताच्या माध्यमातून आपलं गाव स्वच्छ ठेवण्यासाठी, आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ अभियानांतर्गत आपल्याला निधी पाहिजे, तरच एक पूर्ण होणार आहे. याच्यामध्ये माझी एवढीच कळकळीची विनंती, संजीव म्हणून सांगितलं त्या पद्धतीने आपण कधीही या ठिकाणी असा दुजा भाव करून ठेवला नाही. आजही संजीव भाऊ तुमच्याकडे निधी आला, आम्ही त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट केला. तुम्ही जे एकत्र बसता, तुम्ही ठरवता आणि तुम्हालाच नियोजन करायचं आहे. तुम्हाला नियोजन करत असताना शेवटी तुम्हाला तुमच्या वार्डातले जनता विचारणार आहे ना, जनता आम्हाला नंतर विचारणार आहे. जनतेला सर्व माहीत आहे, जनता ही सुज्ञ आहे, परंतु जनता पहिलं तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला तुमच्या वार्डाचं काम करता आलं का नाही, आणि मग त्याच्यामध्ये समतोल राहावा हाही हेतू आपण ठेवला. शंकर नादे, सी24 तास, निवासा.